ಬಸವಜ್ಯೋತಿ ಯೂತ್ ಫೌಂಡೇಶನ್ನ ವತಿಯಿಂದ ನಿಪ್ಪಾಣಿ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಆಯೋಜಿಸಲಾದ ದಾಂಡಿಯಾ ನೈಟ್ಸ್ನಲ್ಲಿ ಸಚಿವೆ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಸೇರಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ಪಟ್ಟಣದ ಜನರು ದಾಂಡಿಯಾವನ್ನು ಆಡಿ ಕುಣಿದು ಕುಪ್ಪಳಿಸಿದರು. ಕಲರ್ ಕಲರ್ ಲೈಟಿಂಗ್ಸ್ನಲ್ಲಿ ಜಗಮಗಿಸುತ್ತಿರುವ ಬೃಹತ್ ವೇದಿಕೆ, ಲೈವ್ ಆರ್ಕೆಸ್ಟ್ರಾಗೆ ನಿಪ್ಪಾಣಿ ಜನರ ದಾಂಡಿಯಾ ನೃತ್ಯ. ಹೌದು, ಹೀಗೊಂದು ದೃಶ್ಯ ಕಂಡು ಬಂದಿದ್ದು ನಿಪ್ಪಾಣಿ ಪಟ್ಟಣದ ವಿದ್ಯಾಸಂವರ್ಧಕ ಮಂಡಳದ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಬಸವಜ್ಯೋತಿ ಯೂತ್ ಫೌಂಡೇಶನ್ ವತಿಯಿಂದ ದಾಂಡಿಯಾ ನೈಟ್ಸ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ದುರ್ಗಾಮಾತಾ ಭಾವಚಿತ್ರಕ್ಕೆ ಸಚಿವೆ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಬಲೂನುಗಳನ್ನು ಹಾರಿಸುವ ಮೂಲಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಚಾಲನೆ ನೀಡಿದರು. ನಂತರ ಸಚಿವೆ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ, ಸಂಸದ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ, ಜ್ಯೋತಿ ಪ್ರಸಾದ್ ಜೊಲ್ಲೆ, ಬಸವ ಪ್ರಸಾದ್ ಜೊಲ್ಲೆ ಇವರು ಖುದ್ದಾಗಿ ದಾಂಡಿಯಾ ಆಡುವ ಮೂಲಕ ಎಲ್ಲರ ಗಮನ ಸೆಳೆದರು. ನಂತರ ಲೈವ್ ಆರ್ಕೆಸ್ಟ್ರಾ ಹಾಡುಗಳಿಗೆ ನಿಪ್ಪಾಣಿಯ ಜನರು ದಾಂಡಿಯಾ ನೃತ್ಯವನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸಿದರು. ಕನ್ನಡ, ಮರಾಠಿ ಹಾಗೂ ಹಿಂದಿ ಹಾಡುಗಳಿಗೆ ಜನರು ದಾಂಡಿಯಾ ಮೂಲಕ ಸಖತ್ತಾಗಿ ಸ್ಟೆಪ್ಪುಗಳನ್ನು ಹಾಕಿದರು. ಇನ್ನು ಪುರುಷರಿಗೆ ಹಾಗೂ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ದಾಂಡಿಯಾ ಆಡಲು ಪ್ರತ್ಯೇಕವಾದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಚಿವೆ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಮಾತನಾಡಿ, ಕಳೆದ 2 ವರ್ಷಗಳಿಂದ ಮಹಾಮಾರಿ ಕೊರೋನಾದಿಂದ ಯಾವುದೇ ಮನೋರಂಜನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲು ಸಾಧ್ಯವಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಕ್ರಮೇಣ ಕೊರೋನಾ ಪ್ರಕರಣಗಳು ಇಳಿಮುಖವಾಗುತ್ತಿವೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಜನರ ಮನೋರಂಜನೆಗಾಗಿ 2 ದಿನಗಳ ಕಾಲ ದಾಂಡಿಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಇವತ್ತು ನವರಾತ್ರಿಯ ಜಾಗರಣೆ ದಿನ. ರಾತ್ರಿ ಇಡೀ ದಾಂಡಿಯಾವನ್ನು ಆಡಿ ದೇವಿಗೆ ಸಂತೋಷ ಪಡಿಸಬೇಕು. ಈ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿಯೇ ಇವತ್ತು ದಾಂಡಿಯಾ ನೈಟ್ಸ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದರು. आणि आज हे एक प्रेम विश्वास माझ्यावरती ठेवला, अण्णासाहेबांच्यावरती ठेवला. आज आपण सकाळपासून आणि दुपारच्या नंतर आपल्या निपाणीचं ग्रामदैवत महालक्ष्मीला माझ्या कालावधीमध्ये एक त्या महालक्ष्मी मंदिरच्या मंदिरासाठी 1 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून तिथं चेक देऊन आता आलेला आहे. कोल्हापूर महालक्ष्मीच्या नंतर कुठला महालक्ष्मी येईल तर निप्पाणीचं ग्रामदैवत महालक्ष्मी होईल. ह्या पद्धतीचं आम्ही स्वप्न पाहिलं होतं, ते साकारत्वाकडे आज नेलेलं आहे. महालक्ष्मीचं आणि ममदापूरच्या अंबिकेचा आशीर्वाद आहे की मला हे धर्मदायी खातं मिळावं आणि ह्या भागामध्ये माझ्या हातून त्या देवींचं सेवा व्हावं. तर आज दसऱ्याच्या निमित्तानं ते देखील आता त्या मंदिरमध्ये जाऊन चेक देऊन आलेलं आहे. त्याच पद्धतीनं ममदापूरचे अंबाबाई, महाराष्ट्र एवढंच नाही कर्नाटकाचे सर्व भक्तजन तिथे येतात, तर त्या अंबाबाईला देखील 4 कोटी 16 लाख रुपये आज मंजूर करून तिथे यात्री निवास, मुलांना खेळण्यासाठी एक छोटंसं सुंदर असं गार्डन, तिथं समुदाय भवन आणि वड्याला एक कंपाऊंड आणि मंदिराला कंपाऊंड, हे देखील आजच चेक देऊन तुमच्या आशीर्वादानं आलोय. आणि आज दांडियामध्ये खूप अभिमानानं माझं सौभाग्य आहे तुमच्या सर्वांच्या एका आशीर्वादानं हे आणि देवाच्या कृपेनं मला हे संधी मिळालेला आहे. पंढरपूरमध्ये यात्री निवासासाठी आपले जे कर्नाटकाचे भक्तजन पंढरपूरला दिंडी यात्रेमध्ये जातात, पंढरपूरला देखील यात्री निवासासाठी कर्नाटकाचं भक्तजन गेलं तर त्यांना वस्ती राहण्यासाठी तिथं देखील यात्री निवास महिन्याच्या आत आपण भूमिपूजा करणार आहे. गुड्डापूरचे दानम्मा आपल्या कर्नाटकामधून भरपूर माता बहिणी चालत जातात, गुड्डापूर महाराष्ट्रामध्ये आहे परंतु आपल्या कर्नाटकाचे यात्री गेले तर तिथं देखील त्यांना यात्री निवास पाहिजे म्हणून तिथं देखील भूमिपूजन महिन्याच्या आत सुरू होणार आहे. तिसरं श्रीशैल आंध्रामध्ये आहे परंतु तिथं देखील 11 कोटी आपण मंजूर करून श्रीशैलमध्ये देखील कर्नाटकाचं यात्री भवन तुमच्यासाठी थोड्याच दिवसामध्ये सुरुवात होणार आहे. आपलं सर्वांचं स्वप्न रामलल्ला का मंदिर अयोध्या में बन रहा है तो उसके साथ साथ ही कर्नाटका का यात्री भवन के लिए 40 कोटी रुपये अपन तिथे दिलेले आहे. येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये अयोध्याला जाऊन इन्स्पेक्शन करून तिथे भूमिपूजा करून अयोध्याचं राम लल्लाचं मंदिर संपूर्ण व्हायच्या आत आपल्या कर्नाटकाचे भक्तजनांच्यासाठी तिथे यात्री निवास देखील सुसज्जितपणे सुरू करणार आहे. अशा एका देवाच्या कृपेनं तुमच्या आशीर्वादानं ह्या भागाची मुलगी म्हणून हे सेवा करण्याची संधी मिळाली. त्याच्याबरोबर तिरुपतीला देखील आताच एक यात्री निवास आहे परंतु दुसरं यात्री निवास देखील तिथं 40 कोटी देऊन आता सुरुवात झालेलं आहे. तर तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद प्रेम तुमच्या मुलगीवरती असंच राहू दे. नंतर बसवज्योती यूथ फाउंडेशनना अध्यक्षरादा बसवप्रसाद जोल्ले मातनाडी,
ನಿಪ್ಪಾನಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಜೊಲ್ಲೆ ಕುಟುಂಬ ಬಂದಾಗಿನಿಂದಲೂ ಕೇವಲ ರಾಜಕೀಯವನ್ನು ಮಾಡದೆ ಸಾಮಾಜಿಕ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಬರುತ್ತಿದ್ದೇವೆ ಕಳೆದ 2 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಿಪ್ಪಾನಿ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಮನೋರಂಜನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜಿಸಲು ಸಾಧ್ಯವಾಗಿರಲಿಲ್ಲ ಆದರೆ ಇವತ್ತು ದಸರಾ ಅಂಗವಾಗಿ ನಿಪ್ಪಾನಿ ಪಟ್ಟಣದ ಜನರ ಮನೋರಂಜನೆಗಾಗಿ ಈ ದಾಂಡಿಯಾ ನೈಟ್ಸ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜಿಸಿದ್ದೇವೆ ಎಂದರು आपला चिकोडी शैक्षणिक जिल्हा मध्ये येणारे 8 ठिकाणी आम्ही कोविड सेंटर सुरू करून त्या कोविड सेंटरच्या माध्यमातून 1000 पेक्षा जास्त पेशंट्सना जे ऍडमिट होते त्यांना ट्रीटमेंट देऊन तिथून एक चांगले कंडिशन मध्ये त्यांचा एक डिस्चार्ज पण केलेला आहे म्हणून सांगायला ह्या संदर्भात खूप अभिमान होते आणि ह्या भागामध्ये जल्ले परिवार आल्यानंतर फक्त राजकारण चे माध्यमातून सेवा तेवढच नाही परंतु ह्या निपाणीचे एक सर्वांगीण विकास व्हावा त्या कल्चरल दृष्टिकोनामध्ये असू दे आध्यात्मिक मध्ये असू दे क्रीडामध्ये असू दे शैक्षणिक असू दे असा सर्वांगीण विकास जे मोदीजींचं स्वप्न आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास तेच ध्येय ठेवून आम्ही सगळेजण काम करायला लागलोय आणि इथे उपस्थित सर्वांना हे नवरात्री करण्याचं एक हेतू काय म्हटलं तर 2 वर्ष काही एक सण साजरा करण्याचं आम्हाला संधी प्राप्त झालं नव्हतं परंतु आज सेकंड वेव झाल्यानंतर सगळं लॉकडाऊन उघडल्यानंतर आणि आनंदाचं वातावरण निर्माण व्हायला पाहिजे म्हणून विचार करून आम्ही बसव ज्योती यूथ फाउंडेशनचं माध्यमातून अन्ना आणि वहिनीजींचं मार्गदर्शनाखाली या भागामध्ये खुशियों का त्यौहार म्हणून एक टॅगलाईन ठेवून आम्ही दांडिया नाईट्स हे ऑर्गनाइज केलेलं आहे एक खूपच चांगलं आम्हाला प्रतिसाद पण मिळालेला आहे ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಲೈವ್ ಆರ್ಕೆಸ್ಟ್ರಾ ಹಾಡುಗಳಿಗೆ ದಾಂಡಿಯಾ ನೈಟ್ಸ್ನಲ್ಲಿ ನಿಪ್ಪಾನಿ ಪಟ್ಟಣದ ಜನರು ದಾಂಡಿಯಾ ನೃತ್ಯವನ್ನು ಮಾಡಿ ಕುಣಿದು ಕುಪ್ಪಳಿಸಿದ್ದಂತೂ ಸತ್ಯ